सन्माननीय राजीव पाटील साहेबांनी सुद्धा व्यासपीठावरती यावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले म्हणजे माता भगिनी, आज पुन्हा एकदा मी शिवडीत तुमच्या समोर काही गोष्टी बोलणार आहे. कारण हे माझं माहेरघर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा जन्म इथे झालाय. मी लहानाची मोठी इकडे झाली आहे आणि इकडची परिस्थिती ही आजही तशीच आहे. मी इथे आज जे बोलणार आहे मी खरं सगळ्या तुमच्या मनातलं मला बोलायचं आहे. कारण मी तुमच्यासारखी एक गृहिणी आहे, तुमच्यासारखी एक महिला आहे, एक आई आहे, एक बहीण आहे. मी तुमच्या जागी बसून जे मी मनात विचार करते ते मला तुमच्या समोर ठेवायचं आहे. थोडंसं 5 वर्ष मागे तुम्ही जा आणि त्यावेळीच्या काही गोष्टी तुम्ही डोळ्यासमोर आणा, विचार करा. जे सत्ता ज्या लोकांची होती तेव्हा त्यावेळी आपल्याला असं वाटलं की आपल्यावर खूप अत्याचार होत आहे, आपल्या कुठल्याही कामं होत नाही आहे, काहीच या देशाचं होत नाही आहे, आपल्याला आता काहीतरी बदल घडवायचं आहे. आणि ते बदल घडवण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो. आपल्याला असं वाटलं जे आता आपले पंतप्रधान आहे त्यांनी गुजरात चांगलं केलं तर नक्कीच देश चांगला करणार. 5 वर्ष लिटरली ते त्याच्या अगोदर त्यांनी इतके प्रचार केला, ऍडव्हर्टिजमेंट केलं, करोडो हजारो रुपये खर्च केलं फक्त स्वतःचं नाव आणि स्वतःचं पक्षाचं नाव करण्यासाठी. तेच पैसे जर त्यांनी त्या शेतकऱ्यांसाठी वापरलं असतं, त्या गावांसाठी वापरलं असतं जिथे आज पाणीचं टंचाई आहे, जिथे आज महिला आजही 15-15 किलोमीटर चालत जातात आहे, ते न करता स्वतःचा प्रचार करण्यासाठी आणि स्वतः जिंकून येण्यासाठी त्यांनी ते सगळं खर्च केलं. ठीक आहे, तेही मान्य आले एक सत्ता त्यांची. आम्हालाही बरं वाटलं की आता हे गव्हर्नमेंट आले हे काहीतरी आपल्यासाठी करेल. कारण ते नेहमी सांगत होते अच्छे दिन येणार. तुम्हाला असं वाटतंय कुठेतरी अच्छे दिन आले? कारण अच्छे दिन त्यांनी फक्त सांगितले, आणलं कधीच नाही. महागाई त्या काळी पण होतं, आताही होतं. त्या काळी ज्यावेळी महागाई होते त्यांच्या सगळ्या महिला, त्यांच्या पदाधिकारी सगळे रस्त्यावर उतरले, भाज्या काय गळ्यात घातले, गॅसचे फोटो काय गळ्यात घातले आणि रस्ता रस्ता रोडत होते की ह्या गव्हर्नमेंटकडनं सगळी महागाई झाली आहे. मग मला आता त्या स्मृती इराणीला सांगायचंय, आता का बहिणी झाली आहेस, आंधळी झाली आहेस, आताच महागाई तुला दिसत नाही का? तेव्हा गॅस 400 रुपयाला होतं, आता 800 रुपये. 800 जास्त आहे की 400 जास्त आहे? त्यावेळी बलात्कार, त्यावेळी अत्याचार महिलांवर, त्यासाठी पण ते रस्त्यावर उतरले होते. तर मला जर विचाराल ह्यांच्या 5 वर्षात जितकं अत्याचार, जितके बलात्कार आणि जितके गैरकानूनी कामं झाली आहे ते बीजेपी सरकारमध्ये झालेली आहे. जे त्यांनी सांगितलं ते त्यांनी केलं नाही. मंत्रीपदावर कोणाला बसवलं? स्मृती इराणीला, जिने पहिल्या वेळी आपलं जे दिलं दाखला, तिने लिहिलं की ती BA आहे. दुसऱ्यांदा दिलं तिने दुसऱ्या लोकसभेला, त्यावेळी ती बोलली मी BCOM आहे. तिसऱ्या लोकसभेच्या वेळी ती बोलली नाही मी BCOM Part A केलंय. आत्ताच्या मितीला जे तिने दिलंय ते 12वीचा दाखला दिलंय. का ह्यांच्यावर काय कायदा करू शकत नाही आपण? ह्यांच्यावर आपण काय बोलू शकत नाही? कारण गव्हर्नमेंट त्यांची, सत्ता त्यांची आहे. ओरडत असतात की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन कधीच येणार नाही. मी खरंच तुम्हाला हात जोडून विनंती करते, मी खरंच जे तुमच्या मनात आहे तेच तुम्हाला सांगण्यासाठी आले. हे सगळं खोटं बोलतात आहे. जर ह्याला तुम्ही परत सत्तेत आणलं, त्यांना सत्तेत बसवलं, तर पुढचे 5 वर्ष तुम्ही विचार करा. जे गेले ते तसेच पुढे राहणार आहे. 15 लाख तुमच्या अकाउंटला येणार होतं, आले का? नाही आले. बेटी बचाओ बेटी पढाओ काय? बेटी बचाओ नक्की आणि बेटी को घर में बिठाओ. कारण यांचे जे आमदार आहे ते भर दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये बोलले होते की अरे मुला तुला कुठली मुलगी आवडेल घेऊन असाल मला, मी तिला उचलून आणतो. ज्या बापाची पेंड आहे की हात नाही का कापून देऊ, मी तुम्ही कुठल्या मुलीला हात तरी लावाल? असे आमदार यांच्या पक्षात आहे. काय करणार काय तुम्ही? हे कुठेही आपल्याला नाही देणार नाही. ह्याच्यासाठी आत्ता नवीन एक काल जे घडलेलं आहे प्रज्ञा,
साध्वी तिला भोपाळवरून आहे तिकीट दिलेलं आहे, जी 9 वर्ष आतमध्ये होती बॉम्ब ब्लास्टच्या केसमध्ये, आणि तिने आपले शहीद झालेले पोलीस ऑफिसरवर टीका केली आहे की त्यांनी मला पोलीस स्टेशन आणि जेलमध्ये असताना खूप त्रास दिला, माझ्या शापाने तो मिळत आहे मीला. अशा लोकांना तुम्ही तिकीट देताय, अशा लोकांना तुम्ही वर बसवताय. मी खरंच आज माझं माहेर घरामुळे तुम्हाला हात जोडून विनंती करते, इकडे जर तुम्हाला पुढचे 5 वर्ष हे त्रास सहन करायचं नसेल तर मेहरबानी करून त्यांच्या उमेदवारांना मतदान करू नका. राजसाहेब रक्ताचं पाणी करतात आहे. आज त्यांनी कुठे सगळी ठिकाणी जाऊन सभा घेतली आहे फक्त आणि फक्त तुम्हाला हे सांगण्यासाठी की मोदी मुक्त भारत झाला पाहिजे. 29 तारखेला मतदान आहे. मतदान करताना ठीक विचार करून करा की मतदान नक्की आपल्या कोणाला करायचं आहे, कोण उमेदवार आहे, कोणाला द्यायचं आहे. कोणीही तुम्हाला कान भरले की तो ह्याचा उमेदवार आहे किंवा बीजेपीचा आहे, पण माझी हात जोडून तुम्हाला कळकळीने एक विनंती आहे की ह्यांना परत सत्तेत आणू नका. ते सत्तेत आले जे आता वाईट झालं आहे ह्याच्यापेक्षा भीषण वाईट पुढे होऊ शकतं. इथेच मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरजी धन्यवाद, मला इथे 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली.